त्यांनी केलेलं आहे हे एक मोठं आश्चर्य चित्र आहे. पण चिंचवड मध्ये जो अपक्ष उमेदवार म्हणजे राहुल कराटे उभे राहील, मला असं वाटतं का की ती जर उमेदवारी नसती तर चिंचवड ही महाविकास. मला म्हणून आत्ताचं लेटेस्ट त्यांचं अपडेट माहिती नाही चिंचवड मतदारसंघात काय किती फेऱ्या झाल्या किती फेऱ्या झाल्यात आणि अश्विनी जगताप पुढेच आहे. हो पण जवळपास 21,000 मते ही राहुल कराटेंनी घेतली आहे आणि आघाडीतला त्यांचा फरक किती आहे म्हणजेच काय की त्या भाजपच्या विरोधातल्या मतांची संख्या ही वाढते. आता ती मतं एकत्र करणं हे मोठं आव्हान आहे, हे मोठं आव्हान आहे. ह्या दोघांची जर का मतांची बेरीज केली तर मला कल्पना तुम्ही जे सांगताय तर ती सुद्धा जागा भाजपच्या विरोधातच त्याचा निकाल लागला असंच गृहित धरायला म्हटले की राहुल कलाटे आणि नाना दोघं माझ्याकडे आले होते, दोघांपैकी एकाला जर तिकीट दिलं असतं आणि एकच उमेदवार असतात तर ती जागा सुद्धा जिंकली. मग तेच माझं मत आहे ना की भाजपच्या विरोधात मतांची संख्या वाढत चाललेली आहे, मतदार आता जागरूक होत चाललेले आहेत. आता हे आमच्यावरती आहे की एकत्र राहून मतांची बेरीज करणं आणि मतांमध्ये फाटाफूट न होऊ देणं हे आता आमच्या सगळ्यांचं काम आहे. उद्धवजी, कसब्यामध्ये जो पराभव आहे भाजपचा, तुम्हाला कारण काय वाटतं? टिळक घराण्यात उमेदवारी न देणं, बापटांना प्रचारासाठी आणणं, या सगळ्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण झालेलं आहे. एक तर टिळकांचं घराणं, मी काय झालं शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझं एक मनोगत, मी भाषण नाही म्हणणार, मनोगत मी व्हिडिओच्या माध्यमातून तिकडे दिलं होतं आणि त्याच्यात मी म्हटलं होतं की वापरा आणि फेका ही जी